श्री स्वामी समर्थ मित्रांनो, वेलकम टू दिव्या पाटील यूट्यूब चैनल। आज तुमच्यासाठी अशा 5 टिप्स मी घेऊन आलोय, ज्या टिप्स तुम्ही नियमित केल्या रोज सकाळी कमीत कमी 15 मिनट प्रत्येक टिप्स साठी तुम्ही जर दिले की प्रत्येक जे काही आसन आहेत, योगासन किंवा जो काही एक्सरसाइज आहे त्याच्यासाठी तुम्ही दिले, तर डेफिनेटली मी तुम्हाला ॲश्युअर करतो की जर तुम्ही सतत 2 ते 3 महिने हा व्यायाम कंटिन्यू सुरू ठेवला तर तुमचं वजन 7 ते 10 किलोच्या मध्ये कमी होऊ शकते। कारण हा अनुभव मी माझा अनुभव सांगतोय, वैयक्तिक मी हा प्रयोग 1 फेब्रुवारी 2022 ला सुरू केला आणि आज 10 एप्रिल 2022 रामनवमी आज माझा व्हिडिओ बनवतोय खास माझ्या मित्रांसाठी ज्यांचे वेट खूप वाढलेले आहे, ज्यांचं ऑफिसमध्ये किंवा एक सिटिंग ऑपरेशन असतं, दिवसभर ते एका जागेवर बसून असतात, काम करतात लॅपटॉपवर डेस्कटॉपवर, त्या लोकांचे वजन हे कुठल्या ना कुठल्या कारणाने वाढते, त्यांचं सिटिंग असेल, त्यांचं खानपीन असेल, व्हॉटएवर, परंतु वेट हे खूप वाढत जाते आणि त्याचा त्रास आपल्यालाच होतो। म्हणून मी हा प्रयोग आधी पण करत होतो पण तो सक्सेस नव्हता, पण या 2 महिन्यात मी त्याला सक्सेसफुली करून घेतला आणि माझं वजन होतं 84 केजी, आज माझं वजन आहे 75 केजी। तर मित्रांनो, मी 9 किलो वजन कमी केले माझ्या 70 दिवसांमध्ये आणि मला एकदम आता फ्री वाटतंय, एकदम हलका झालेलं आहे माझं शरीर। मी चालताना पण थकत होतो तर तो थकवा माझा कमी झालेला आहे, मला बॅकपेनचा त्रास चालू झाला होता तो माझा कमी झालेला आहे, तर मला मी प्रचंड हॅप्पी आहे। या 5 टिप जर तुम्ही देखील केल्या तर डेफिनेटली तुम्ही देखील वेट लॉस मधून बाहेर येऊ शकता, तुमचं वजन कमी करून तुम्ही पण एकदम हेल्दी लाईफ जगू शकता। हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि मी तुम्हाला ॲश्युअर करतो तुम्ही या सगळ्या टिप्स रोज नियमित कमीत कमी 15 मिनिटं एका टिप्सला द्या, तुमचं वजन हमखास कमी होईल। फक्त कंटिन्युटी पाहिजे, रोज करणं आहे ते केलंच पाहिजे, नाहीतर आज केलं उद्या नाही केलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा खाण्यावर थोडा कंट्रोल पाहिजे। आपण जे भेटलं ते खातो, बाहेर गेलं तर आपल्याला एकदम तळलेल्या गोष्टी, वडापाव झाले, समोसा झाले, पॅटीस झाले, या गोष्टी खूप आवडतात आणि आपण न सांगता त्या गोष्टीकडे आहारी जातो आणि खात असतो। तर मित्रांनो, तुम्हाला ॲश्युअर करतो मी, जर तुम्ही या सगळ्या बाहेरच्या गोष्टी नाही केल्या किंवा बाहेरचं खानपीन नाही केलं तर तुमचं वजन हमखास कमी होईल। मी गेल्या 70 दिवसात बाहेर कुठेही काही खाल्लेलं नाही, घरची भाजी चपाती जे काय असतं डब्याला टिफिनला ते आपण खातो आणि रोजची जी नियमित एक्सरसाइज आहे 1-1.5 तास करायची ती करायचीच आहे। तर मित्रांनो, मी माझं वजन एकदम कमी केलेलं आहे आणि हाच रुटीन मी पुढे कंटिन्यू चालू ठेवणार आहे। माझं टार्गेट आहे मला 68 किलो वजन करायचं आहे, 68 ज्या दिवशी माझं होईल त्या दिवशी मी परत माझा सेकंड व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहे, त्याच्यात मी माझे जे नवीन संकल्प आहेत किंवा नवीन संकल्पना आहेत वेट कमी करण्यासाठी त्या पण तुम्हाला सांगणार आहे। तर आत्ता ज्यांचं वेट मोर दॅन 75 असेल तर त्यांनी डेफिनेटली हा एक्सरसाइज करा आणि तुम्हाला याच्यात नक्की फरक पडणार आहे मित्रांनो। चला तर माझ्या जे काही 5 टिप्स आहेत त्या तुम्हाला मी आता पुढे दाखवतो, प्लीज सर्वांनी ते बघायचे आहेत आणि या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करून लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे आणि मला प्रेरणा द्यायची की असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकतो। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, श्री स्वामी समर्थ।
श्री स्वामी समर्थ मित्रांनो, थैंक्स फॉर वॉचिंग माय वीडियो। तुम्ही सर्वांनी माझ्या स्टेप्स बघितल्या, 5 स्टेप्स मध्ये मी वेगवेगळ्या प्रकारे वेट लॉस करण्यासाठी काय काय करावं लागतं त्या सर्व स्टेप्स तुम्हाला दिलेल्या आहेत। तर सर्वांनी आवर्जून त्या स्टेप्स करायचे आहेत आणि आपला हेल्दी आयुष्याकडे वळायचे आहे। थैंक यू सो मच। सर्वांनी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायचे आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायचे। थैंक यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।